तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा फटका आता रायगड जिल्ह्यातील आंब्यालाही बसू लागला आहे। रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच 42° इतक्या तापमानाची नोंद गेल्या 2 दिवसांपूर्वी झाली आहे। रायगडमधील पोलादपूर, श्रीवर्धन, महाड, मसळा, माणगाव येथील आंबा मोहर वाढत्या उष्णतेमुळे करपून गेलेले पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी आंबा फळाला काळे डाग पडलेले पाहायला मिळत आहेत। तसेच आंब्यामध्ये चाक पडण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत। या वाढलेल्या तापमानाचा फटका रायगडमधील आंबा बागायतदारांना बसला आहे। रायगडमध्ये आंबा पिकाला चक्रीवादळ, परतीचा पाऊस आणि आता वाढत्या उष्णतेमुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे। दाहक उन्हामुळे कैरीची गळ वाढलेली आहे। आता उष्णतेचा पारा वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम आंब्यावर होत असल्याचं दिसून येत आहे। नमस्कार। फळांचा राजा आंबा हे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये मोहरास सुरुवात होते आणि हा आंबा आपला एप्रिल आणि मेमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होत असतो। परंतु चालू वर्षी जून महिन्यामध्ये झालेलं निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर ज्या वेळेला मोहरा आला, त्या मोहरा आल्यानंतरसुद्धा वेळोवेळी पाऊसमान झाला, अगदी मार्चमध्येसुद्धा पाऊस पडला आणि त्याच्यामुळं जो काही मोहरा आलेला होता तोसुद्धा त्याचंसुद्धा नुकसान ह्या अवेळीच्या पावसामुळे झालेलं आहे। आणि आत्ताचं जर का पाहिलं आपण तर 40° आसपास सर्वत्र तापमान आहे। ह्या तापमानामुळे पुन्हा आता जो काही 5-10% आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आंबा आलेला आहे त्याचं संरक्षण करणं, सावली त्यासाठी तयार करणं हे आता गरज बसलेली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा। त्याचप्रमाणे सध्याचं ग्लोबल वॉर्मिंग पाहता, हवामानाचे चढ उतार पाहता, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून जी पीक संरक्षणाची आंब्याची जी विमा योजना आहे त्याचा सगळं शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। साधारण ह्यावर्षी 70 रुपये प्रति झाड एवढं आपण विमा हप्ता होता आणि 1,40,000 रुपये प्रति हेक्टरी एवढं विमा संरक्षित रक्कम आपण शेतकऱ्यांना देत होतो, याचाही शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल।